शिवसेनेनं भुईसपाट केलेले आपले दोन गड म्हणजेच मावळ आणि शिरूर लोकसभा पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आपली तिसरी पिढी मैदानात उतरू पाहतायत. अर्थातच त्यासाठी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं गेलंय आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप पवार अस्त्रापुढे गारद होतात की हे अस्त्र परतवून लावतात याचीच चर्चा सध्या रंगली आहे. पवार साहेबांचं 12 तारखेला वाढदिवस आहे. साधेपणाने कुठल्याही काही न करता उत्साहाने कुठल्या गोष्टी न करता साधेपणाने लोकांना कशी मदत होईल ते पहा. दस्तूर खुद्द अजित पवारांनी केलेल्या या आव्हानाला धुडकावत पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असे शेकडो होर्डिंग लावून लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. अर्थातच हा उपद्व्याप केवळ पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठीचा नाहीये तर आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पवारांची तिसरी पिढी मैदानात आली आहे हे सांगण्यासाठीचा हा अट्टहास आहे हे स्पष्टच आहे. आता पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आता चालू आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांचे जे नातू आहेत पारदादा असतील किंवा रेदादा असतील हे आज शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मार्फत शहरामध्ये हजेरी लावत आहे. शिरूर आणि जर मावळचा विषय असेल तर ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडून येईल ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. त्या पद्धतीने आमचं कामही त्या पद्धतीने चालू आहे. एकीकडे मावळ तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यक्रमात हजेरी लावणारे शरद पवारांचे नातू पार्थ आणि रोहित पवारांचे होर्डिंग्सवर झळकणारे हे फोटो पाहून विरोधकांचे चेहरे काळवंडले असले तरीही आपल्या तिसऱ्या पिढीमार्फत अच्छे दिन आणू पाहणाऱ्या पवार कुटुंबियांवर घराणेशाहीचा ठपका बसून त्यांना कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल हेही निश्चित मानलं जात आहे. पार्थ पवार हे अतिशय तरुण आहेत, अभ्यासू आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि एक नवा चेहरा आहे. तरुणांना किंवा पहिल्यांदाच मतदान जे करता आहेत त्यांना हा अपील होणारा चेहरा आहे, त्यामुळे ही निवडणूक अतिशय सुरजेशी होईल. असं जरी असलं तरीही पार्थ आणि रोहित पवार उमेदवार असतील तर पवारांच्या आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेसाठी म्हणून सगळ्या जुन्या नव्यांना एकत्र येऊन कामाला लागावं लागेल हेच खरंय. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात रोहित आणि पार्थ पवार उतरणार असतील तर होणारी लढत ही अत्यंत चुरशीशी असेल यात शंका नाही. मात्र मागील दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गजांना जे साध्य करता आलं नाही ते हे दोन नवखे उमेदवार कसं साध्य करतील हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ दलने सुशांत डुमरसा, गोविंद वाकडे, News18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि आता बातमी हे बुलढाण्यातून. 1 नोव्हेंबर रोजी राज्य शासनानं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. विशेषतः या जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्यानं दुष्काळाच्या झळा या तालुक्याला सर्वाधिक बसणार आहेत. मात्र असं असताना देखील याच तालुक्यामध्ये दररोज लाखो लिटर पाणी बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधासाठी रस्त्यावर ओतलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय आणि याकडे प्रशासनाचं मात्र पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता प्रशासनाच्या दुष्काळाच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली जातीये. बघूत पुढची बातमी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर MM कलबुर्गी, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि कॉम्रेड गोविंद पानसरे या चारही हत्यांमध्ये जर एक समान धागा असेल तर या चारही हत्यांचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत न करता एकाच यंत्रणेद्वारे करता येऊ शकेल अशी एक महत्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयानं CBIला दिली आहे. डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कलबुर्गी यांच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यावरच सर्वोच्च न्यायालयानं ही सूचना दिली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल द्यावा आणि CBIच्या वकिलांनी सविस्तर भूमिका मांडावी असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. पुण्यातून संगीत प्रेमींसाठी एक सुखद बातमी आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून पुण्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर आजपासून 16 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव या ठिकाणी रंगणार असून मुकुंदनगर मधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात हा महोत्सव असणार आहे. तर औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादनानं या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सनई वादनानंतर पंडित अरुण कशाळकर यांचे शिष्य रवींद्र परचुरे यांचं गायन असणार आहे. तर पतियाळा घराण्याच्या परवीन सुलताना यांच्या गायनानं आजच्या पहिल्या दिवसाची सांगता होईल.